आजच्या या स्पेशल थाळीमध्ये 10 जणांकरिता आपण बिना कांदा लसूणची पुरी बरोबर खाण्यासाठी भाजी बनवणार आहोत आणि खीर बनवणार आहोत. नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आता रक्षाबंधन आलेलं आहे, त्या रक्षाबंधनसाठी आज आपण रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवणार आहोत. आजची जर तुम्हाला ही थाळी आवडली तर नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. मी छोटे छोटे 10 बटाटे घेतलेले आहेत, त्यांचे असे मध्ये 2 तुकडे करून घ्यायचे. कोले वाटाणे आहेत, 1 वाटी आहेत, वजनी प्रमाण बोललं तर 100 ग्रॅम. 1/2 चमचा मीठ, छोटा 1/2 चमचा हळद, आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचे. हे कुकरचं झाकण लावायचं, निलो टू मिडियम फ्लेमवर याला 3 शिट्या करून घ्यायच्या. शेवयाची खीर बनवणार आहोत, त्याच्यासाठी इथे मी 1/4 लिटर दूध घेतलेलं आहे, त्याला आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचे. तूप गरम झालं ना की 8 ते 10 काजू आहेत, ते आपल्याला तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे. तुम्ही हे तुकडे करून घातले तरी पण चालेल. काजू आपले परतून झालेत, काढून घ्यायचे. अजून मधून आपल्याला हे दूध आहे ना ते पण मिक्स करायचे. दुधावरती आपल्याला साय येऊ द्यायची नाहीये. 7 ते 8 बदाम घातलेत आणि 10 ते 12 मनुका घातलेले आहेत, म्हणजे किसमिस. यांना पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये. त्याच्यामध्ये ज्या शेवया आहेत 1 वाटी त्या भाजून घ्यायच्या. त्याला 10 ते 12 केशरच्या काट्या घालायच्या आहेत आणि दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची. आपल्याला 1/7 चमचे साखर आहे, म्हणजे 1/2 वाटी साखर आहे. जशी तुम्हाला खीर गोड पाहिजे असेल ना त्या पद्धतीने तुम्ही साखर घालायची. आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता शेवया घालायचे. गॅस बारीक करायचा आणि शेवया घालायच्या आणि त्याला मिक्स करायचं. त्याच्यामध्ये आपले फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालायचे. तुम्ही इथे 4 वळी पण फ्राय करून घालू शकता. आता माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी घातली नाही आहे, पण 4 वळी पण याच्यामध्ये घालतात. खोबऱ्याचे काप पण घालतात त्याच्यामध्ये, ते पण तुपामध्ये चांगले फ्राय करायचे. 10 ते 12 मिनिटे खीर आहे ती मी चांगली शिजवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आणि मिक्स करायची. वेलची पावडर आहे ना ती थोडी उशिरा घालायची, म्हणजे चांगला सुवास येतो खीरला. आणि जेवढी तुम्हाला घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे तशी घालायची. हे 1 वाटी शेवया घातल्यात ना, त्यांना अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. अजून थोडीशी थंड झाल्याच्या नंतर ती घट्ट होणार आहे. एक उकळी काढायची आणि गॅस आहे तो बंद करायचा. त्याच्यावरती वरून हे पिस्ता आहेत ना ते किसून घालायचे. ह्या रक्षाबंधनला नक्की तुम्ही हे शेवयाची खीर बघून बघा. आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी कुकरच्या 4 शिट्या करून घेतलेल्या आहेत. माझे बटाटे आहेत ते चांगले व्यवस्थित असे शिजलेले आहेत. चांगले शिजवून घ्यायचे बटाटे. बटाटे आहेत ते मी बाजूला काढून घेणार आहे. भाजी बनवण्यासाठी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे तेल घालायचे. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये 1/2 चमचा राई घालायचे, 1/2 चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्ता आणि 4 पिंच हिंग आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो. हे टोमॅटो मी 1/2 मोठी पोडं ठेवलेली आहेत आणि 1/2 ची मी बारीक पोडं केलेली आहे. 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धना जिरा पावडर, 1/2 चमचा हळद. आपण हळद शिजवताना पण घातलेली आहे थोडी. 2 चमचे घरचा लाल मसाला. आजची आपली भाजी आहे ना तर बिना कांदा लसूणची आहे आणि गोड भाजी आहे. ही भाजी तुम्ही पुरी बरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्ही फुलके केलेत ना तर फुलक्याबरोबर पण खूप छान लागते. ह्याला आपल्याला काही सेकंद असं परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये देठासकट कोथिंबीर घालायची. अर्धा टोमॅटो बारीक का चिरलेले तर तो विरघळेल चांगला. आणि ह्या मोठा मोठा ठेवलेला आहे ना तो असं छान दिसतो भाजीमध्ये, म्हणून मी मोठा मोठा ठेवलेला आहे. आपला मसाला आहे तो गॅस बारीक करून चांगला व्यवस्थित असा मी परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे शिजलेले वाटाणे आहेत ना ते ओतायचे आणि हे वाटाण्यामधलंच पाणी आहे ते पण घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं. आणि जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे ना तेवढं पाणी इथे घालायचं, म्हणजे जशी भाजी तुम्हाला पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्याप्रमाणे इथे पण पाणी घालायचं आहे. इथे मी अजून 1.5 वाटी पाणी घालणार आहे. हे आपले बटाटे आहेत ते आपण हाताने असे कुस्करून घालायचे. ही भाजी चपाती बरोबर भाताबरोबर खूप छान लागते, नक्की एकदा तुम्ही करून बघा. आणि मिक्स करायची. आपण शिस्तन मीठ घातलेले ते लक्षात ठेवून त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्याच्यामध्ये लिंबा एवढा गुळ घालायचा. भाजी आपल्याला गोड करायची आहे. तुम्हाला जर जास्त गोड नको असेल तर थोडासा गुळ कमी करायचा आणि मिक्स करून घ्यायची. त्याच्यामध्ये 1/2 चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायची. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर 1/2 लिंबाचा रस घालायचा.
एक चमचाभर असं रस घालायचा आहे. भाजीला आंबटपणा आला नाही पाहिजे या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालायची. आणि भाजी ती आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची. आपली भाजी शिजत आली ना की भाजी मिळून यायसाठी हे बटाटे आहेत ना ते थोडेसे पळीने आपल्याला असे मॅश करायचे. वरून कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा. आता आपल्याला एवढी अशी सरसरीत अशी ठेवायची आहे पण थंड झाली ना की ती अजून घट्ट होणार आहे. आजची आपली स्पेशल थाळी तयार आहे. आळूओळीचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तसेच गोडीडाळीच्या मी खूप प्रकारच्या गोडीडाळीचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि लाल मटाच्या भाजीचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. आजची जर थाळी आवडली तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.